मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग सर। बेटा आज अपन एक वचन आणि अनेक वचन शिकणार आहोत आणि त्यांच्याबद्दल आपण वचन म्हणजे काय, त्याच्यानंतर एक वचन म्हणजे काय, अनेक वचन म्हणजे काय, त्याबद्दल आपण काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांची व्याख्या आहे की नाही। हो आपण आज ग्रामर शिकणार आहोत। ग्रामर म्हणजे काय बेटा? व्याकरण। व्याकरण शिकणार, व्याकरण शिकणार आहोत आपण। म्हणजे एक एक वचन, एक वचन आणि अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन। आता आपण याच्यामध्ये पहिले बेटा स्टार्टिंगला बघणार आहोत वचन म्हणजे काय, वचन म्हणजे काय ते बघणार आहोत आपण। नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे नाम, नामाच्या ठिकाणी। आता राम अभ्यास करतो आहे की नाही? राम अभ्यास त्यांच्या ठिकाणी आपण काय करतो, जो वचन घेतो समजा आहे की नाही, मासा मुलगा मुलगा एक वचन मुलगा अनेक वचन मुले। नाही बेटा, मुलगाच काय होईल, मुलगे आहे की नाही। तर आपण पहिले काय करू, व्याख्या जाणून घेऊ। नामाचं वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी संख्या सुचण्याचा एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात आहे की नाही। आणि एक 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 अनेक आहेत की संख्या बोध सूचक गुणधर्म व्याकरणात वचन असे म्हणतात। आता एक आहे की अनेक, एक आहे की अनेक। आता एक जर का असेल तर आपण त्यांना काय म्हणणार बेटा, एक असल्यावर आपण त्यांना म्हणणार एक वचन। आणि अनेक असेल, एकापेक्षा जास्त असेल, जास्त असेल तर त्यांना काय म्हणणार आपण, अनेक वचन। वचन म्हणजे काय? अनेक आहेत ती संख्या बोधसूचक गुणधर्म व्याकरणात वचन असे म्हणतात। व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, खूप छान। काय म्हणायचं, नामाच्या ठिकाणी संख्या सूचनाचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात। एक आहे की अनेक आहे की अनेक आहे म्हणतात। हा, एक आहे की अनेक आहे की नाही। आता 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 बघा, मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनाचे एक वचन आणि अनेक वचन असे दोन प्रकार पडतात असतात आहे की नाही। आता इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, सिंग्युलर प्लुरल, काय म्हणतो, सिंग्युलर प्लुरल आहे की नाही? आता वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगळ्या भरपूर भाषा आहे, अरे स्टेट वाईज प्रत्येक स्टेट मध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या भाषांमध्ये पण एक वचन अनेक वचन असते। हा, प्रत्येक स्टेटच्या भाषा काय वेगवेगळ्या आहे। आपल्या महाराष्ट्रची भाषा वेगळी आहे, राजस्थानची भाषा वेगळी आहे, कर्नाटकची भाषा वेगळी आहे, तामिळनाडूची भाषा वेगळी आहे, भाषा वेगळी आहे की नाही? त्याच्यामध्ये बेटा प्रत्येक भाषेमध्ये काय असतात, भाषे एक वचन आणि अनेक वचन वेगवेगळे असतात। मराठीत एक वचन आणि अनेक वचन अशी दोन रूपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेक वचनात शब्दाचे रूप बदलत नाही। मराठी एक वचन आणि अनेक वचन अशी दोन रूपे असली तरी काही शब्दाच्या बाबतीत अनेक वचनात शब्दाचे रूप बदलत नाही। मराठीत आपण दोन वचन मानतो, बघू आता व्याख्या। आता बघा, एक वचन कशाला म्हणायचं, जेव्हा एका वस्तूचा बोध होतो, जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात, एक वचन असे म्हणतात। बरोबर आहे हो। आता बघा याचं उदाहरण, आता उदाहरण काय, मासा, मासा म्हणजे किती मासा, एक मासा, एक मासा। गाय म्हणजे, गाय म्हणजे किती गाय, एक गाय, एक गाय। फूल म्हणजे किती फूल, एक फूल। मुलगा म्हणजे किती मुलगा, एक मुलगा आहे की नाही? जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात। फक्त किती वस्तूचा बोध होतो, एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्यांना, तेव्हा त्यांना काय म्हणतो बेटा आपण, एक वचन असे, एक वचन असे म्हणतो। आता यांचे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण पाहिले,
मासा गाय फूल मुलगा आहे की नाही? हा नंतर मी तुम्हाला लिहायला सांगणार आहे. आता आपण काय करू, आपण एक वचन अनेक वचन वचन काय आहे ते सांगून घेऊ, बघून घेऊ पहिले आणि त्याचा अर्थ समजून घेऊ आपण. नंतर मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, ते एक्झाम्पल काय करायचं आहे तुम्हाला रीड करायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. अनेक वचन म्हणजे काय? ठीक आहे, आता अनेक वचन म्हणजे जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूचा बोध होतो तेव्हा त्यांना अनेक वचन असे म्हणतात. एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते अनेक वचन असे म्हणतात. उदाहरण मासे गाई फुले मुलगे मुले मुलगे मुलगे हा मुलगे इत्यादी. तर जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूचा एकापेक्षा जास्त असेल तर त्यांना काय म्हणतो आपण? अनेक वचन. अनेक वचन. आता याच्यामध्ये आपण उदाहरणात बघितले बेटा, मासे गाय मुलगे फुले. हा आता एक वचन, आता सांगा बरं वचन म्हणजे काय, कोण सांगाल? जेव्हा एक अनेक वचन म्हणजे एक म्हणजे एकापेक्षा जास्त नाही, एक जेव्हा एका ह्याचा अधिक एकापासून अधिक नाही, जेव्हा एकाचाच बोध होतो त्यांना एक वचन म्हणतात. आणि अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्ती अधिकचा बोध होतो त्याला अनेक वचन म्हणतात. आणि वचन म्हणजे बेटा वचन कशाला म्हणायचं? नामाच्या ठिकाणी संख्या असून जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. एक आहे की अनेक आहेत ही संख्या बोध सूचना गुणधर्म वचन असे म्हणतात. लक्षात आला का वचन म्हणजे काय? एक आहे की अनेक आहे ती संख्या बोध. म्यूट करा आवाज येतो. प्लीज बेटा आवाज येतो बंद करा. एक आहे की अनेक आहे ती संख्या बोध सूचक गुणधर्म व्याकरणात वचन असे म्हणतात. आता बघा वचन भेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल. आवाज कोणाकडून येत आहे ते म्यूट करा. वचन भेदामुळे अकारांत पुलिंग नावाचे अनेक वचन एकारांत होते. आता अकारांत कसे होते ते बघणार आहोत आपण. एक वचन अनेक वचन, एक वचन कुत्रा अनेक वचन कुत्रे, एक वचन आंबा आंबे, घोडा घोडे, तसा तसे, रस्ता रस्ते, लांडगा लांडगे, मुलगा मुलगे, फळा फळे, राजा राजी. कुत्र्याचं काय होतो? कुत्रे. कुत्रा कुत्रे, आंबा आंबे, घोडा घोडे, तसा तसे, रस्ता रस्ते, लांडगा लांडगे, मुलगा मुलगे, मुलगे, फळा फळे, राजा राजे. आता बघा मला सांगा कुत्रा एक वचन आहे की अनेक वचन आहे? कुत्रा हे एक वचन आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर ससे एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन. अनेक वचन. कुत्रे एक वचन आहे की अनेक वचन? काय सर? कुत्रे अनेक वचन आहे की एक वचन? कुत्रे अनेक वचन आहे. व्हेरी गुड. घोडा एक वचन आहे की अनेक वचन? अनेक एक वचन. घोडा हे एक वचन आहे. एक वचन. मुलगा एक वचन आहे की अनेक वचन आहे? एक वचन. व्हेरी गुड. त्याच्यानंतर फळा एक वचन आहे की अनेक वचन?
एक वचन। व्हेरी गुड। त्याच्यानंतर मुलगे एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन। राजे एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन। रस्ते एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन। लांडगा एक वचन आहे की अनेक वचन? एक वचन। एक वचन। आंबा एक वचन आहे की अनेक वचन? एक वचन। एक वचन। त्याच्यानंतर घोडे एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन। समजलं तुम्हाला? हो सर। आता बघू आपण अकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंग नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात। आता बघू आपण देव। देव याच्यामध्ये काय असते? आता आपण काय बघितलं? आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंग। आता बघा पुलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे सगळं माहित आहे ना आपल्याला? पुलिंग म्हणजे पुरुष। स्त्रीलिंग म्हणजे नपुसकलिंग म्हणजे दोन्ही। व्हेरी गुड। म्हणजे स्त्रीलिंगी नाही आणि पुलिंगी नाही, नपुसकलिंग। आता याच्यामध्ये आपण बघू वचनात सारखीच असतात म्हणजे याच्यामध्ये काही बदल होत नाही। आता आपण बघू देव। देव देव। उंदीर उंदीर। कवी कवी। शत्रू शत्रू। लाडू लाडू। कागद कागद। तेली तेली। गहू गहू। मध मध गहू मध मध। याच्यामध्ये काय बदल झाला का? नाही। याच्यामध्ये बदल होत नाही कारण की आहे ना हे शब्द आहे ना, आता समजा उंदीर तर आपण उंदीर आहे असं नाही करू शकत, म्हणून ते सेम शब्द आहे। हा आता आपली पहिले आपण बघून घेऊ आता काय सांगितलेलं आहे। आपल्या याच्यामध्ये आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंग नामाची रूपे दोन्ही वचन सारखीच असतात आहे की नाही? आकारांताशिवाय सर्व पुलिंग नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात। लक्षात आलं? हो सर। आता आपण बघितलं देव। बोला माझ्या मागे बघा। देव 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 देव। उंदीर 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 उंदीर। कवी 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 कवी। शत्रू 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 शत्रू। लाडू 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 लाडू। कागद 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 कागद। तेली 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 तेली। गहू 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 गहू। मध 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 मध। आहे की नाही याच्यामध्ये काय बदल झालं? नाही। आपण याच्यामध्ये बघितलं आता आता आपण पुढे जाणार आहोत। हो सर। हा स्त्रीलिंग नामाची अनेक वचन आकारांत स्त्रीलिंगी स्त्रीलिंग नामाची अनेक वचन आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कधी आकारांत होते तर कधी इतर इकारांत रांत होते। बघा स्त्रीलिंग नामाची अनेक वचने आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कधी आकारांत होते तर कधी इकारांत होते। आता आपण याच्यामध्ये बघू समोर आहे की नाही? हो। आकारांत आणि इकारांत। वेळ वेळा विटा चूक चुका केळी भिंत भिंती तारीख तारका तारीख विहीर विहिरी विरी मशी 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 सुना। आपण काय म्हणतो? येस सर। वेळा म्हणतो की नाही? वेळेला काय म्हणतो आपण? वेळा। सर युअर वॉइस इज नॉट कमिंग। सर तुमचा आवाज येत नाही। आता आवाज येतो बघा। नाही सर मला तर येतोय। हो सर मला सगळ्यांना बाकीच्यांना येतो आवाज सगळ्यांना? हो सर। हा आता आपण बघू
वेळ वेळा वेळ वेळा वीट विटा वीट विटा चूक चुका चूक चुका केळ केळी केळ केळी भिंत भिंती भिंत भिंती तारीख तारखा तारीख तारखा वीर विहिरी वीर विहिरी महेश मसी महेश मसी सून सुना सून सुना बेटा आता मी काय म्हणतो तुम्ही व्याख्या लिहून घेणार तुम्हाला व्याख्या लक्षात आल्या व्याख्या एक वचन म्हणजे वचन म्हणजे काय एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय आहे की नाही हो सर कशाला हे लक्षात आलं सगळं त्याची उदाहरणे लक्षात आली हो व्याख्या लिहून घेणार तुम्ही व्याख्या हो सर वचन वचन आणि एक वचन अनेक वचनची व्याख्या लिहून घेणार हो सर हो सर मी तुम्हाला व्याख्या लिहायला देतो आणि झाल्यानंतर मला सांगा ठीक आहे हा सर एक वचन म्हणजे काय लिहून घ्या जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात आणि त्याची उदाहरणे लिहून घ्या मासा गाय फूल मुलगा एक वचन झालं आता अनेक वचन म्हणजे जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असे म्हणतात आता आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं वचन भेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन एकारांत होतात फक्त याच्यामध्ये काय किती लिहायचं आहे तुम्हाला काही एक्झाम्पल लिहायचे आहे फक्त चालेल समजण्यासाठी हा आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंग नामाची रूपे दोन्ही वचनासारखीच असतात हे लिहून घ्या याचे पण काही एक्झाम्पल लिहायचे आहे आकारांताशिवाय इतर सर्व पुलिंग नामांची रूपे दोन्ही वचनासारखीच असतात दोन्ही रूपे सारखी असतात ते लिहून घेणार आहोत आपण त्यांचे काही एक्झाम्पल्स देव देव उंदीर उंदीर कवी कवी शत्रू शत्रू लाडू लाडू कागद कागद तेली तेली गहू गहू मध मध सर किती काही एक्झाम्पल लिहा स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने अकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन कधी अकारांत होते तर कधी इकारांत होते हे लिहून घ्या त्याची पाच उदाहरणे लिहायची आता बघा बेटा आपण नाही का गृहपाठच्या अगोदर बघणार आहोत आता सांगा वचन म्हणजे काय सांगा वचन म्हणजे नामाचे ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्म व्याकरणात वचन असे म्हणतात एक आहे की अनेक आहे की नाही एक आहे की अनेक आहे हे जे सूचक शब्द असतो आहे की नाही त्यांना काय म्हणतो आपण वचन 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 कशाला म्हणतो ते सूचक गुणधर्म त्याच्यामध्ये अनेक आहे एक आहे की अनेक आहे एक आहे की एकापेक्षा जास्त आहे की नाही ते जे शब्द सुचवतो त्यांना काय म्हणतो आपण वचन असे म्हणतो वचन असे म्हणतो त्याच्यानंतर वचन म्हणजे काय सगळ्यांना समजलं बेटा हो सर सर त्याच्यानंतर एक वचन म्हणजे काय सांगा मी सांगू शमिका जेव्हा एक वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन असे म्हणतात उदाहरण मासा गाय फुल मुलगा व्हेरी व्हेरी गुड आहे की नाही एक वचन म्हणजे काय आहे की नाही जेव्हा एकाच वस्तूचा बोध होतो त्यांना काय म्हणतो आपण एक वचन असे वचन असे म्हणतो आणि अनेक वचन बेटा मी सांगते जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असे म्हणतात उदाहरण मासे गायी फुले मुलगे इत्यादी ठीक आहे तुम्हाला समजलं लक्षात आलं वचन म्हणजे काय एक वचन आणि अनेक वचन म्हणजे काय हो सर सगळ्यांना लक्षात आलं हो सर समजलं सगळ्यांना हा आता आपण गृहपाठ देणार आहोत मी तुम्हाला खाली दिलेल्या एक वचनाचे अनेक वचन करा हे लिहून घ्या सगळ्यांनी हे तुम्हाला करायचंय अनेक वचन तुम्हाला करायचंय पाखरू वासरू लिंबू पिल्लू गळू आसू
याचा अनेकवचन तुम्हाला करायचे बेटा हा हो सर लिहून घ्या सगळ्यांनी सगळ्यांना समजलं एक वचन म्हणजे काय एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय त्यांची उदाहरणे सगळ्यांना समजली हो सर सर मी श्रावणी मला पण लक्षात आलं ठीक आहे सगळ्यांना समजलं ना हो सर थँक्यू सगळ्यांचं सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल आणि सगळ्यांनी माझं ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सर आभारी आहे